सिद्धेश्वर यात्रेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा होणार की नाही याबाबत संभ्रम असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असून राज्य शासनाच्या निर्णयानुसार सिद्धेश्वर यात्रा पार पडेल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली. आजच ते पत्र कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना प्राप्त झालेले या बाबतीत त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांचा अहवाल घेऊन ते निश्चित प्रकारे अहवाल शासनाला सादर करतील आणि शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या बाबतीत योग्य तो निर्णय हे मंडळी घेतील. शिंदू मान्यपेक्षा तो प्रश्न आपण कुठं पाठवला? शेवटी जर आपल्याला त्या शेवटी शासन प्रमुख आहे असं आहे. आज कोरोनाचं संकट आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळं शासन योग्य तो निर्णय घेईल. शासन निर्णय घेईल पंढरपूरच्या धर्तीप्रमाणेच तो आपण प्रस्ताव शासनाला हे निर्णय नाही घेऊ शकणार. बरोबर आहे सर, शासन योग्य तो पत्र आले वाचले नाही. दरम्यान करमाळा तालुक्यात हैदोस घालणाऱ्या बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यात येणार असून यासाठी वनविभागाची टीम तैनात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत दिली असून वनविभागामार्फत 15 लाख मदत मिळेल असंही पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. सकाळीच आम्ही स्वतः कलेक्टर साहेब असतील, एस पी साहेब असतील, मॅडम असतील, बरेचसे सगळे अधिकारी असतील, या सर्वांनी करमाळा तालुक्याचा दौरा केला. त्या गावातील जे कुटुंबाला कुटुंबाच्या एक महिला तिचा मृत्यू झाला त्या कुटुंबाला भेट दिली, त्या गावाला भेट दिली, त्या सगळ्या नागरिकांचे आम्ही त्यांच्या अडचणी सगळे जाणून घेतल्या, घेतले त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. त्या बाबतीत फॉरेस्टचे अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे असतील, रेव्हन्यूचे अधिकारी असतील, या सर्वांना सूचना दिलेले आणि तो जो बिबटे बिबटे बऱ्यापैकी जे वांगी गाव आहे तिथं तो ट्रॅक झालेला आहे. साधारणतः तिथं सगळीकडे चारेबाजूने त्याला या टाकत सगळे पिंजरे वगैरे आपण तिथं उभे केले. त्यामुळं बाकीच्या पण टीम तिथं सगळ्या तिथं ही करून सगळी निर्णय टीम तिथं काम करत आहे. साधारणतः 2 दिवसात त्याचा तपास निश्चित प्रकारे आपल्याला लागेल, त्याला आपण जेरबंद नक्की करू. दरम्यान जिल्हा प्रशासनानं कोरोना लसीकरणाची तयारी केली असून पहिल्या टप्प्यात 30,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये 30,000 जे हेल्थ वर्कर आहेत त्यांना आपण लसीकरण करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या सेंटर्स जे आहेत त्याचं लोकेशन आपण डिसाईड करायचं सुरू आहे. त्यासाठी स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे त्याचं आयडेंटिफिकेशनचं काम सुरू आहे आणि तशी शासनाची डायरेक्शनसाठी त्याच्यानंतर पुढची कारवाई करण्यात. या पत्रकार परिषदेला पालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची उपस्थिती होती.